आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे सरकारी शाळा प्रवेशासाठी जनजागृती, वाद्यांच्या गजरात गावातून निघाली ग्रंथदिंडी. कारतगा येथे सरकारी शाळा प्रवेशासाठी शासकीय आदेशानुसार जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. वाद्यांच्या गजरात जनजागृती करत यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. कर्नाटक शासनाच्या आदेशाप्रमाणे कारतगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये 2018-19 सालासाठी शाळा प्रारंभोत्सवानिमित्त जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. ही रॅली गावातील मुख्य मार्गावरून सर्वच गल्ल्यातून ही रॅली पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. या रॅलीमध्ये समाज प्रबोधनपर सुट्टी संपली शाळा सुरू झाली, ज्याला शिक्षण मिळेल त्याला आयुष्य कळेल, धराध्यास शिक्षणाचा होईल जीवनाचा विकास, यासह विविध सामाजिक प्रबोधनपर संदेश देणारे फलक विद्यार्थी विद्यार्थिनींनी हातामध्ये घेतले होते. या रॅलीमध्ये ग्रंथदिंडी, वाद्यांच्या गजरात ही रॅली गावातून मुख्य मार्गावरून निघाली होती. विद्यार्थी अनेक समाज प्रबोधनपर घोषणा देत होते. ही रॅली शाळेमध्ये आल्यानंतर शाळेच्या मैदानामध्ये असलेल्या बागेमध्ये सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन SDMC कमिटीच्या उपाध्यक्षा अश्विनी खोत यांच्यासह SDMC सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले, तर SDMC सदस्य आनंदा खामकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक SS खामकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमास SDMC कमिटीचे अध्यक्ष सोमराया गावडे, उपाध्यक्ष अश्विनी खोत, सदस्य रंजना खुबणावर, रुपाली शेंडे, सदस्य निसार पटेल, भाग्यश्री बागडी, संभाजी अलंकार, बाबासो मानगावे, दीपक परीट, आनंदा खामकर, राजाराम कुरणे, विश्वास बडकुंद्रे, सर्व CSC कमिटीचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. शैक्षणिक वर्ष 2018-19 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव शासनाच्या नियमानुसार काल 29 तारखेला झाला प्रारंभोत्सव आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये केला, परंतु आज आम्ही फेरी आणि हा थांबागाचा बॅग असेल, नोटबुक, त्यानंतर वही, पेन, त्या सगळ्या वाटपाचा जो कार्यक्रम तो आज घेतला, याचं कारण आमच्या गावामध्ये आमच्या गावचे सुपुत्र सुनील भोसले यांचं काल निधन झाल्यामुळं आणि त्यांची मिरवणूक गावात असल्यामुळं त्या फेरीचं नियोजन आम्ही आज केलेलं होतं. प्रत्येक वर्षी शासनाच्या नियमानुसार प्रारंभोत्सव हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमाचाच उद्देश असा आहे की 2 महिने सुट्टी असल्यामुळं मुलांना शाळा सुरू करण्याची जागृती व्हावी, पालकांना जागृती व्हावी,